नमस्कार, मी मंजुषा। MSP रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चिल्ड्रन डे स्पेशल चॉकलेट केक बनवणार आहोत। तर चला चॉकलेट केक बनवायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून MSP रेसिपीला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकनला देखील प्रेस करा, म्हणजेच आमच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। या ठिकाणी आपण एक बाउल घेतलेला आहे, त्यात आपण आता केकचं प्रीमिक्स टाकणार आहोत। या ठिकाणी मी व्हॅनिला फ्लेवरचं प्रीमिक्स घेतलेलं आहे। आता आपण या बाउलने दोन बाउल प्रीमिक्स टाकलेलं आहे। प्रीमिक्सचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता। केकचं प्रीमिक्स मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं, तुम्ही याऐवजी चॉकलेट प्रीमिक्स देखील वापरू शकता। आता आपण यामध्ये पाणी टाकून मळून घेणार आहोत। या ठिकाणी आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आपल्याला या ठिकाणी एकदाच पाणी नाही टाकायचं आहे। दोन बाउल प्रीमिक्स म्हणजे मी या ठिकाणी 300 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेला आहे। आता आपण प्रीमिक्स पाणी टाकून व्यवस्थित बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आपलं बॅटर अजून थोडं थीक आहे, आपण थोडं पाणी टाकून अजून व्यवस्थित करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। अशा प्रकारची आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे। आता आपण यामध्ये तेल टाकणार आहोत। या ठिकाणी मी 2 चमच्या तेल घेतलेलं आहे। ज्या चमचीने आपण पीठ मिक्स करून घेत आहोत त्या चमचीने आपण तेल मोजून घेतलेलं आहे। आता आपण तेल व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आपल्याला या ठिकाणी अनफ्लेवर ऑइल यूज करायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे। अशा प्रकारे आपलं केकचं बॅटर रेडी झालेलं आहे। आता आपण याला केक टिनमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत। या ठिकाणी मी केक टिनला ऑइल लावून डस्टिंग करून घेतलेलं आहे। या ठिकाणी मी ऑइल लावून मैदा टाकून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित डस्टिंग करून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये बॅटर टाकणार आहोत। अशा प्रकारे आपण केकचं बॅटर टाकून दिलेलं आहे। आता आपण त्याला 4 ते 5 वेळा टॅप करून घेणार आहोत, जेणेकरून जे आतमध्ये बबल्स असतील ते व्यवस्थित टॅप होऊन जातील। अशा प्रकारे आपण टॅप करून घेतलेलं आहे। आता आपण याला बेक करून घेणार आहोत। या ठिकाणी मी कढई 10 मिनिटांसाठी प्रीहीट करून घेतलेली आहे आणि त्यावरती एक स्टँड ठेवलेला आहे। आता आपण त्यावरती केक टिन ठेवणार आहोत। अशा प्रकारे आपण केक टिन ठेवलेला आहे आणि 35 मिनिटांसाठी बेक करून घेणार आहोत। या ठिकाणी आपले 35 मिनिटं पूर्ण झालेले आहेत। आता आपण केक चेक करणार आहोत। या ठिकाणी मी एक टूथपिक घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपण केकमध्ये टाकून चेक करून घेतलेली आहे। बघा, आपली टूथपिक क्लीन निघाली आहे, म्हणजेच आपला केक छान बेक झालेला आहे। या ठिकाणी आपल्याला बेक करायला 35 मिनिटं लागलेले आहेत। आता आपण केक गार करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपला केक गार झालेला आहे। आता आपण केक टिनमधून काढून घेणार आहोत। या ठिकाणी आपण केक टिनमधून केक काढून घेतलेला आहे। आता आपण वरची साईड कट करून घेणार आहोत। बघू शकता आपला केक किती छान फुगलेला आहे। या ठिकाणी मी चाकूच्या साह्याने वरची बाजू कट करून घेत आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण वरची बाजू कट करून घेतलेली आहे। आता आपण केकला खाचा पाडणार आहोत। या ठिकाणी मी चाकूच्या साह्याने केकला खाचा पाडून घेत आहे। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण साईडला खाचा पाडून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण वरच्या साईडला खाचा पाडून घेतलेले आहेत
आता आपण अजून एक खाचा पाडून घेणार आहोत। म्हणजे मी या ठिकाणी 3 लेयरचा केक बनवत आहे। तुम्ही जर 2 लेयरचा केक बनवत असाल तर मधल्या साइडला एकच खाच पाडायची आहे। आता आपण खाचामध्ये दोरा टाकून कट करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण जे खाचे पाडलेले आहेत त्यात धागा टाकून दिलेला आहे आणि धागाच्या सहाय्याने आपण लादी कट करून घेत आहोत। बघा, अशा प्रकारे आपली लादी कट झालेली आहे आणि किती परफेक्ट कट झालेली आहे आपली लादी। अशाच प्रकारे आपण जी खाचा पाडलेली लादी आहे खालची तीही कट करून घेणार आहोत। या ठिकाणी आपण सेम प्रोसेसने खालची लादी ही कट करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता ही लादी ही तेवढीच छान कट झालेली आहे आपली। आता आपण नेक्स्ट स्टेपला सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी आपण केक बेस बोर्ड घेतलेला आहे, त्यावरती आपण थोडं व्हिपिंग क्रीम लावणार आहोत। अशा प्रकारे आपण व्हिपिंग क्रीम लावून दिलेला आहे। आता आपण त्यावरती लादी ठेवणार आहोत। या ठिकाणी आपण जी खालच्या साइडची लादी असते ती यूज करणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे आपण लादी यूज केलेली आहे। आता आपण त्यावरती शुगर सिरप लावणार आहोत। शुगर सिरप बनवण्यासाठी मी 1 चमची साखर आणि 3 चमचे पाणी टाकून सिरप बनवून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला शुगर सिरप लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण शुगर सिरप लावून घेतलेला आहे। आता आपण त्यावरती व्हिपिंग क्रीम टाकणार आहोत। या ठिकाणी मी एका पाइपिंग बॅगमध्ये व्हिपिंग क्रीम भरून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला व्हिपिंग क्रीम टाकून द्यायची आहे। व्हिपिंग क्रीम घरी कशी बीट करायची त्याचा व्हिडिओ देखील मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता आपण व्हिपिंग क्रीम व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण व्हिपिंग क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे। आता आपण त्यावरती चोको चिप्स टाकणार आहोत। मी या ठिकाणी चोको चिप्स यूज करत आहे। तुम्ही चॉकलेट देखील यूज करू शकता किंवा डार्क कंपाउंड चॉकलेट कट करून देखील टाकू शकता। आता आपण यावरती केकची दुसरी लादी ठेवणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला केकची दुसरी लादी ठेवायची आहे आणि वरच्या साइडने थोडं प्रेस करायचं आहे। आता आपण यावरती थोडं शुगर सिरप लावून घेणार आहोत। सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे। अशा प्रकारे आपण संपूर्ण लादीला शुगर सिरप लावून घेतलेला आहे। आता आपण यावरती व्हिपिंग क्रीम टाकत आहोत। अशा प्रकारे आपण व्हिपिंग क्रीम टाकून दिलेली आहे आणि त्याला व्यवस्थित स्प्रेड करून घेत आहोत। अशा प्रकारे आपण व्हिपिंग क्रीम व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेली आहे। आता आपण त्यावरती चोको चिप्स टाकत आहोत। अशा प्रकारे आपण चोको चिप्स टाकून दिलेले आहेत। आता आपण जी एक लादी शिल्लक राहिलेली आहे ती टाकणार आहोत। अशा प्रकारे आपण तिसरी लादी देखील ठेवून दिलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला लादी प्रेस करायची आहे। अशा प्रकारे आपण लादी प्रेस केलेली आहे। आता आपण वरून शुगर सिरप लावणार आहोत। अशा प्रकारे आपण शुगर सिरप लावून व्हिपिंग क्रीम टाकून घेत आहोत। आता आपण व्हिपिंग क्रीम व्यवस्थित स्प्रेड करून घेत आहोत। अशा प्रकारे आपल्याला व्हिपिंग क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे। मी या ठिकाणी चाकूच्या सहाय्याने व्हिपिंग क्रीम स्प्रेड करून घेत आहे। तुम्ही स्पॅच्युलाच्या सहाय्याने देखील स्प्रेड करू शकता। अशा प्रकारेच आपण साइडने ही क्रीम लावून घेणार आहोत। या ठिकाणी मी पाइपिंग बॅगने साइडला ही क्रीम लावून घेत आहे। अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण केकला क्रीम लावून घ्यायची आहे। आपण संपूर्ण केकला क्रीम लावून घेतलेली आहे
आता आपण तिला फिनिशिंग करणार आहोत। आता आपण केकच्या वरच्या साईडने ही थोडं क्रीम टाकणार आहोत, म्हणजेच आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग करता येईल आणि साईडनेही आपण थोडं थोडं क्रीम लावून घेणार आहोत। बघा, अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं क्रीम लावून घ्यायचं आहे। आता आपण चाकूच्या साह्याने व्यवस्थित फिनिशिंग करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे। या ठिकाणी मी एक कार्डशीटच्या साह्याने व्यवस्थित फिनिशिंग करून घेत आहे। आता आपण साईडलाही व्यवस्थित फिनिशिंग करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपण व्यवस्थित फिनिशिंग करून घेतलेली आहे। आता आपण केकच्या साईडने चॉकलेट लावणार आहोत। मी या ठिकाणी डार्क कंपाऊंड चॉकलेट कट करून घेतलेली आहे, तुम्ही किसून देखील घेऊ शकता। अशा प्रकारे आपल्याला हाताच्या साह्याने डार्क कंपाऊंड चॉकलेट लावून द्यायची आहे। मी या ठिकाणी डार्क कंपाऊंड चॉकलेट यूज करत आहे, तुम्ही कुठलीही चॉकलेट यूज करू शकता। अशा प्रकारे आपण केकच्या साईडला चॉकलेट व्यवस्थित लावून दिलेली आहे। बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे। मी या ठिकाणी D2 नोजलच्या साह्याने फुलं तयार करून घेत आहे, तुम्ही D2 नोजल ऐवजी कुठलंही नोजल यूज करू शकता। अशा प्रकारे आपल्याला फुलं तयार करून घ्यायची आहेत। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपण फुलं तयार करून घेतलेली आहेत। बघा आपले फुलं किती छान दिसत आहेत। आता आपण यामध्ये चोको चिप्स टाकणार आहोत। या ठिकाणी मी चोको चिप्सचा यूज करत आहे, तुम्ही चॉकलेटचा देखील यूज करू शकता। अशा प्रकारे आपल्याला चमचीच्या साह्याने चोको चिप्स टाकून द्यायचे आहेत। बघा आपल्या केकवरती चोको चिप्स किती छान दिसत आहेत। आता आपण केकला बॉर्डर करून घेणार आहोत। या ठिकाणी मी त्याच नोझलने फुलांची बॉर्डर तयार करून घेत आहे, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठलीही बॉर्डर तयार करू शकता। अशा प्रकारे आपल्या केकला बॉर्डर तयार करून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आपल्या केकला बॉर्डर। अशा प्रकारे आपला चॉकलेट केक रेडी झालेला आहे। तुम्हाला जर आमचा चॉकलेट केकचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकनला देखील प्रेस करा, म्हणजेच आमच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।